नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सौम्या मम्मा चॅनल मध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी 3 टिप्स सांगणार आहे. या 3 टिप्स तुम्हाला खूप फायदेमंद आणि मस्त आहे. तिसरी टिप तर तुमच्यासाठी खूप छान आहे आणि ही टिप्स तुम्हाला केली तर नक्की तुमचा एक संडेचा जो नाश्ता आहे तो एकदम इझिली होऊन जाईल आणि मुलांसाठी तर अतिशय छान होईल. कारण की मुलं खूप आवडीने खातील, कारण की तो पदार्थ आधीच मुलं खूप आवडीने खातात आणि अजून तो पदार्थ आवडीने खातील. तर चला मग आपण पहिल्या टिप कडे जाऊया. टिप क्रमांक 1 म्हणजे पत्ता गोबी तुम्ही जेव्हाही केव्हा आणाल तेव्हा त्याचे एक एक पान तुम्हाला सेपरेट करून घ्यायचे आहे. जर नाही सेपरेट केले तर तुम्ही बघू शकतात आतमध्ये अशा प्रकारची कीड लागलेली असते, तर ती तुम्हाला दिसणार नाही. अशी खोलवरपर्यंत ही कीड गेलेली असते, त्यातच तुम्हाला कीड, त्यानंतर काही बॅक्टेरिया पण दिसेल किंवा अळ्यासुद्धा झालेल्या दिसतील. तर मी त्यासाठी एक एक पान मी वेगवेगळं करून घेतलेलं आहे आणि असं एक चमचाभर पाण्यामध्ये मीठ टाकून पाणी व्यवस्थित ढवळून घेणार आहे आणि त्यात एक एक पान मी असं पाण्यात डीप करून घेणार आहे. आणि हे जे पानं आहेत मी कमीत कमी 10 ते 15 मिनटं असेच ठेवून घेणार आहे. टाकतानासुद्धा काळजी घ्यायची आहे की एक एक पान सेपरेट झालं पाहिजे. नंतर हे पाणी जे आहे अशा ट्रेमध्ये तुम्ही निथळून घेतलं तरी चालेल. आणि याची कापायची सोपी पद्धत म्हणजे पाणी एकमेकांवर ठेवत जायचं आणि त्याचा गोल असा रोल करून त्याला बारीक कट करून घ्यायचं. ज्या पद्धतीत तुम्हाला ज्या जाळीमध्ये हवे असतील त्या जाळीमध्ये तुम्ही हे जे पत्तागोबीचे पानं आहेत ते कट करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही भाजी स्वच्छ करून कट करू शकतात, म्हणजेच कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. आता आपली दुसरी टिप ती म्हणजे मैद्याबाबतीत आहे. तर मैदा घरात असल्यावर तो मैदा जास्त दिवस कसा टिकवावा हा प्रश्न असतो. तर मैदा साठवण्यासाठी आपण मैद्याला थोडंसं हलकंसं गरम करून घेतलं, आपल्याला भाजायचा नाही आहे मैदा, आपल्याला फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारच्या अळ्या किंवा बारीक किळेसुद्धा होणार नाही. आणि हा जो मैदा आहे तुम्ही बाहेरच फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच 2 ते 3 महिने असाच ठेवू शकतात, म्हणजे यात कोणत्याही प्रकारची कीड लागण्याची शक्यता राहणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा केव्हाही मैदा आणणार तो चाळून आपल्या एका डब्यामध्ये भरायचा आहे. जर तुम्ही असाच ठेवून दिला आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तसाच ठेवला जातो बऱ्याचदा, तर तसा न ठेवता तुम्ही तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे. त्याने काय होणार, तुमचा जो मैदा आहे जास्त दिवस टिकणार आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची कीड लागणार नाही. त्यानंतर आपली तिसरी टीप आहे इडलीबाबतची. आपल्या घरामध्ये इडली पात्र नसेल किंवा काही कारणास्तव राहिलं असेल घ्यायचं तर त्यावेळेस अशा प्रकारच्या वाट्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. तर माझ्याकडे पण अशा छोट्या वाट्या आहेत, तर त्या मी वाट्यांचा उपयोग करून इडली बनवणार आहे. मुलांनासुद्धा काहीतरी नवीन आकार म्हणून मी अशा प्रकारचा प्रयोग करत असते, म्हणजे माझं जे काम आहे इडल्या लवकर फस्त करण्याचं ते सुद्धा लवकर होऊन जाईल. मी आता गॅसवरती पाणी ठेवून घेतलेलं आहे गरम करायला आणि त्यावरती पातेल्यावरती एक चाळणी पण ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर ज्या छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत त्या वाट्यांना एक तेलाचं बोट लावून घेणार आहे, म्हणजे इडली खाली चिटकणार नाही. तसेच इडलीचं पीठ जे आहे ते फर्मेंट करायला खूप वेळ लागतो, तर मग मी त्यासाठी एक ट्रिक यूज करते. तर मी माझा जो मोठा कुकर आहे त्या कुकरमध्येच इडलीचं पीठ दिवसभर तसंच ठेवते, म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारची हवा जात नाही आणि लवकर इडलीचं पीठ जे आहे ते फर्मेंट होऊन जातं. आता मी इडलीचं पीठ व्यवस्थित मीठ टाकून हे करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात चमच्याच्या साह्याने ह्या वाट्यांमध्ये इडलीचं जे बॅटर आहे ते टाकणार आहे. टाकताना एवढी काळजी घ्यायची की आपल्याला वाटी पूर्ण भरायची नाही आहे, थोडी खाली ठेवायची आहे, कारण की ती इडली वाफवून झाली की थोडी फुलते. तुम्ही बघू शकतात मी इडलीचे
ज्या वाट्या आहेत त्या कशा भरलेल्या आहेत आणि खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती चाळणी ठेवलेली आहे आणि या चाळणीवरती मी आता झाकण ठेवून हे 5 ते 8 मिनटं वाफवून घेणार आहे. खूप कमी वेळामध्ये आपल्या अशा प्रकारच्या इडल्या वाफवून होत असतात. आता आपली इडली वाफवून झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी पांढरशुभ्र आणि व्यवस्थित अशी आपली इडली जी आहे ती वाफवून झालेली आहे. खूप कमी वेळामध्ये ह्या इडल्या वाफवून होत असतात कारण की भरपूर स्टीम आजूबाजूला त्याला मिळत असल्यामुळे त्या एकदम पटकन अशा वाफवल्या जातात. आता मी हे थंड करण्यासाठी ठेवणार आहे. थंड झाल्यावरती ह्या व्यवस्थित अशा जशा आहेत वाटीचा आकार तशा निघतील. तुम्ही बघू शकतात वाटीचा आकार त्याने घेतलेला आहे आणि अशा मऊसूत अशा या इडल्या झालेल्या आहेत. मुलांनासुद्धा भारी वाटतं असं नवीन काहीतरी दिल्यामुळे आणि लवकरात लवकर आपलं जेवण ते फस्त करतात. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे इडली पात्र नसताना इडल्या बनवू शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या 3 टिप्स कशा वाटल्या हे नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बटन आहे घंटीचं ते बटन प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन किंवा सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन ब्लॉग घेऊन, व्हिडिओ घेऊन किंवा टिप्स घेऊन. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.